पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया. बातमी औरंगाबाद मधली आहे. एकनाथ शिंदे पक्षाकडून औरंगाबाद इथं हिंदू जनजागरण महारॅली काढली जाणार असल्याचं समोर येत आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच असे पोस्टर सोशल मीडियावर आता प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. 23 जानेवारीला सकाळी 10 वाजता क्रांती चौकात हिंदू जनजागरण महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही असा हिंदुत्वाचा संकल्प शिंदेंच्या पक्षाकडून करण्यात आलेला आहे. शिंदे समर्थक महारॅली औरंगाबादमध्ये काढणार असल्याचे पोस्टर्स आता सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेत. या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सिद्धार्थ, शिंदे समर्थक औरंगाबादमध्ये महारॅली काढणार असल्याचं समजतंय. यानंतर आपण शिवाजी पार्क मध्ये थेट जाणार आहोत. शिवाजी पार्क इथं शिंदे समर्थक संवाद साधतायत माध्यमांशी. आधीच उद्घाटित झालेले आहे. आता केवळ पीठावर रेघोटा ओढण्याचं काम चालू आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे. आज सर्वप्रथम आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या सूचनेनुसार आमदार प्रताप सरनाईक असतील, आमदार आमचे सदा सरवणकर असतील, आमचे सर्व पदाधिकारी असतील, हे आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून आम्ही आलो. आता टीकाटिप्पणी करत आहेत, त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. जे काही ते म्हणालेत की रेघोटे मारायला आल्यात त्यांनी केलेली कामं, कारण इकडच्या मुंबईच्या रस्त्यावर खड्डे करण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे. तर त्या कामाला सुधारण्यासाठी म्हणून येत आहे. त्या कामाची 11,000 करोडची जरी कामं असतील तरी ते काँक्रिटीकरण कसं करता येईल, भविष्यामध्ये पुन्हा खड्डे कसे पडू नयेत, जर 25 वर्ष खड्ड्यात टाकण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे. जी काय आता रुग्णालयाचे उद्घाटन होणार आहेत, मागच्या 25 वर्षात ते करू शकले नाहीत, म्हणून या आत्ताच्या येणाऱ्या काळामध्ये ही रुग्णालयं कशी अत्याधुनिक होतील त्यासाठी हे त्यांचंच कर्म आहे. आम्ही फक्त ते रिपेअर करतोय. आता ज्या ज्या गोष्टी मुंबईकरांना चांगल्या देता येतील त्याविषयी देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील आणि केंद्र सरकारकडनं पंतप्रधान हे काहीतरी जनतेला मुंबईकरांना देण्यासाठी येत आहेत. आता आरोप करण्यासाठी त्यांना विरोधी पक्षात बसलेले आहेत, आरोप करणं त्यांचं काम आहे. पण ते एक गोष्ट विसरत आहेत की जे जे आरोप करत आहेत त्यामध्ये स्वतःचं ते कृत्य दाखवत आहेत. ह्या सगळ्या त्यांच्या चुका होत्या. मुंबईकरांकडनं भरघोस टॅक्स घेण्यात आला. मुंबईकरांकडनं टॅक्स घेऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये 85,000 करोड रुपये FD ठेवण्यात आले. हे मुंबईकरांचे पैसे आहेत. त्याच्यावर भ्रष्टाचाराचं काम करून जे काय आतापर्यंत मराठी माणूस मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असं काहीतरी करून जी मतं मिळवली ते आता सगळं उघड होत आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की कोविडमध्ये जो काय भ्रष्टाचार झाला त्या कोविडच्या भ्रष्टाचाराचे कॅमेरे आपले माध्यमांचे दुसरीकडे वळवण्यासाठी ते आरोप करतायत. पण त्याची पण पोल खोल ही आपल्या समोर सुरुवात झाली आहे, ती संपूर्ण आपल्याकडे आराखडा येणार आहे. हे पंतप्रधानांचं हे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं यश आहे की पंतप्रधानांना एवढ्या सगळ्या कामाचं उद्घाटन करायला मिळत आहे. ही आज त्यांचं आजचं हे वाक्य एक लक्षात घेण्यासारखं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान आणि त्यांनी आपल्या कामाचा ठसा पुऱ्या जगामध्ये उमटवलाय. ते जर मुंबईकरांच्या आमच्या प्रकल्पांचं उद्घाटन करण्यासाठी मिळत असतील तर श्रेय घेण्यासाठी नाही, तर जो माणूस जगामध्ये लोकप्रिय आहेत ते मुंबईकरांसाठी काहीतरी द्यायला येतात, हे आपलं चांगलं निमित्त म्हणे. मुंबईकरांचं आमचं चांगलं भाग्य आहे. ज्यांना बोलणाऱ्यांना, टीका करणाऱ्यांना कुठे टीका करावी, कशी करावी हे पण कळत नाही. महत्वाचा मुद्दा आहे की हा देखील एक मुद्दा उपस्थित केला जातो आहे की सभेसाठी ज्या काही लोक येणार त्यांच्यासाठी ज्या बसेस असणार आहे त्यांची पार्किंगची व्यवस्था होत नव्हती, त्याच्यासाठी म्हणून विद्यापीठातली एक मोठी जी भिंत आहे ती तोडण्यात आली होती असा सुद्धा एक आरोप केला जातो. हा आरोप आहे. स्वतः तुम्ही जाऊन जर बघितलात तर कळेल, मागच्या वेळी पण पार्किंगची व्यवस्था विद्यापीठामध्ये केल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही माध्यमातून असं सांगण्यात आलं की तिकडे सगळा कचरा पडलाय. मी स्वतःही तिकडे गेलो होतो. BMCने एकही कुठे कचरा, म्हणजे दुपारपर्यंत सगळी साफसफाई झालेली होती. आता ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी पार्किंग करणं, मुंबईमध्ये जे आज नोकरीवर जात आहेत, कामधंद्यावर जातात, त्यांना पण कुठेही वाहतुकीचा त्रास होऊ नये
म्हणून ह्या जागा घेऊन आपण त्यांची वाहतुकीची व्यवस्था करतोय. रस्त्यावर गाड्या तशा उभ्या करता आल्या असल्या. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आज मुंबईमध्ये मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने जे काही होर्डिंग जे काही झेंडे लावले गेलेले आहेत त्याच्यामध्ये एक असा मुद्दा उपस्थित केला जातोय की बाळासाहेब ठाकरे यांचं जे एक पोस्टर जे आहे त्याची उंची कमी आहे इतर नेत्यांच्या तुलनेमध्ये. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जे भाजपचे जे झेंडे आहेत त्यांची संख्या जास्त आहे शिंदे गटातील झेंड्यांपेक्षा. एक सांगू का, ही विचारांची उंची आहे. जे आरोप करत आहेत त्यांच्या विचारांची उंची आपल्याला कळते. त्यांना आरोप करण्यासाठी भाजप आणि शिवसेना याच्यामध्ये वेगवेगळ्या काहीतरी मुद्दे काढायचे. होर्डिंगचं असेल तर काय पद्धतीने केले, कशासाठी केले, कुठून वायर गेली आहे का म्हणून तो पोस्ट एखादा फोटो खाली राहिलाय का, ह्याचा विचार करण्याची गरज आहे ना. तुम्हाला मुंबईकरांना त्रास द्यायचा आहे की असलेल्या आनंदात सहभागी व्हायचं, हे महत्वाचं आहे. उद्धव ठाकरे यांचं नाव पत्रिकेत नाही आहे यावरून सुद्धा आक्षेप घेतला जातो. 23 तारखेचा जो तैलचित्राचा कार्यक्रम आहे विधानभवनातला, खरं म्हणाल तर तैलचित्राचा जो कार्यक्रम होतोय तो पुरा विधिमंडळाचा कार्यक्रम आहे. विधिमंडळाने कोणाकोणाची नावं त्याच्यामध्ये घ्यावीत कोणाची न घ्यावीत हा त्यांच्याकडनं आलेला प्रश्न आहे. विधिमंडळ आमचे जे सचिव आहेत ते त्याच्याविषयी निर्णय घेत आहेत. नाव नसेल आणि सांगितलं असेल कदाचित मला असं वाटतं की बाळासाहेबांचं तैलचित्र विधिमंडळामध्ये लागतंय, त्यांचाच मुलगा मुख्यमंत्री असताना त्याने हे करायला हवं होतं. कारण एक कर्तबगार वडिलांचा हा मुलगा आहे, पण त्या कर्तब वडिलांची कर्तबगारी तो विधानभवनामध्ये पण दाखवू शकला नाही, ही त्यांचं खरं दुर्भाग्य आहे. म्हणजे आता लागत असेल तर त्यांनी ह्या विषयावर बोलू नये. आपल्या वडिलांचं तैलचित्र कुठे लागत असेल आणि ते पण विधिमंडळामध्ये, तर त्यांनी खरं म्हणाल तर त्यांचे आभार मानायला हवे होते. मी मागेच म्हणालो होतो की माझ्या वडिलांना ते म्हणालेत की वडिलांना पण आता चोरून नेणारी टोळी निघाली. ओ, माझ्या वडिलांना जर विचाराल ना तालुक्यात जिल्ह्यात गावात जर फोटो लागले तर मला बरं वाटेल. तुमचे तर एवढे लागतात, तुम्हाला जर अभिमान असायला पाहिजे. भलेही त्यांच्या विचारापासून तुम्ही दूर गेला आहेत, मी त्यांच्या स्मृतीस्थळावर आम्ही उभे राहून बोलतोय की बाळासाहेबांच्या विचारापासून तुम्ही फार कोसत दूर गेलेला आहात. त्यांचे विचार सगळे तुम्ही सोडून दिलेले आहेत. त्यांनी जो आदर्श घालून दिला ते सोडून दिले, पण आता तैलचित्र लावतात त्याचा तरी तुम्हाला अभिमान वाटायला हवा. मोदीजी आज मुंबईत येऊन विविध विकास कामांचं उद्घाटन करत आहे, मात्र हा जो दौरा आहे तो शासकीय असला तरी याच्यातून राजकीय फायदा घेतला जातो अशी एक चर्चा आहे. आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्याला विशेष महत्वाचं आहे. मला वाटत नाही मुंबईकर जे मुंबईकरला मुंबईला एक तुम्ही आर्थिक राजधानी म्हटली जाते त्याच्यामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक हा सुज्ञ सुसंस्कृत आहे, त्याला हे कळतंय की हा राजकीय फायदा आहे की रोजच्या जीवनात घेणारा फायदा आहे. हॉस्पिटल चांगली झाली तर कोणाला रोजच्या जीवनाचा फायदा आहे. मेट्रो चांगली, मेट्रोचं उद्घाटन झालं तर आम्हाला रेग्युलर जाता येईल तो फायदा आहे. रोडचं होत असेल तर तो लोकांसाठी फायदा आहे. आता लोकांच्या फायद्यामध्ये आपण त्यात आनंद मानता येत नसेल तर हे खरं म्हणाल तर विरोधी पक्ष म्हणून पण लायक नाही आहेत. मग ह्या गोष्टी त्या मांडत असतील तर ह्या एवढ्या चुकीच्या आहेत की हा अपमान मुंबईकरांचा ते करत आहे. मुंबईच्या जनतेचा तुम्ही अपमान करताय. त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा आहेत त्याच्यावर तुम्ही चांगलं राहायला हवं होतं, त्यांच्या सामील व्हायला हवं होतं, पण तुम्ही होऊ शकत नाही. सरंजब आज एवढा मोठा कार्यक्रम मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलाय. विविध विकास कामं आणि जी लोकोपयोगी कामं आहेत त्यांचं भूमिपूजन उद्घाटन होत आहे. मुंबईकरांना राजकारणही खूप होताना, मुंबईकरांना अभिप्रेत असलेली मुंबई देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जे भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम आहे त्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांना भविष्यामध्ये दिसणार आहे. कारण सुमारे 34,800 कोटी रुपयाची विकास कामं जी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नातली मुंबई होती ती मुंबई प्रत्यक्षात आज त्याचं भूमिपूजन आणि उद्घाटनाचा कार्यक्रम पंतप्रधान करणार आहेत. आणि 6,000 कोटी रुपयाचे रस्ते, 11,000 कोटी रुपयापेक्षा जास्त सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, चांगले चांगले हॉस्पिटल. आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कार्यान्वित होते त्याच वेळेस ह्या मेट्रोच्या कामाचा शुभारंभ झाला आणि आज त्याचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. त्यामुळे 6,000 कोटीचे रस्ते काही आतापर्यंत एकनाथ शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नव्हतं मुंबई महापालिकेला की तुम्ही रस्ते काँक्रीटीकरणाचं काम करू नका, सिवरेज ट्रीटमेंट जे प्लांट आहे त्याचं काम करू नका, किंवा
तुमच्याकडे हॉस्पिटल्सची संख्या जर कमी असेल तर ते करू नका, परंतु सहा महिन्याच्या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या ह्या सरकारमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची विकास कामं झालेली आहेत, त्याचा आज मुख्य पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि शुभारंभ होतोय. मी ह्यापुढे जाऊन असं म्हणेल की भविष्यामध्ये म्हणजे 25 वर्षामध्ये तुम्ही जी कामं केली नाही ती भविष्यामध्ये 6 महिने आणि त्यापेक्षा जास्त पुढे आमचं सरकार करणार आहे, आणि पुढल्या 2 वर्षामध्ये खड्डेविरहित रस्ते, न तुंबणारे रस्ते हे मुंबईकरांना बघायला मिळेल. आणि आज तसा सुवर्णयोग आहे, विरोधकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या, परंतु 6 महिन्यामध्ये जी कामं आमच्या सरकारने केलेली आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी, आणि भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य मुंबईकर त्याला प्रतिसाद देतील याची आम्हाला खात्री. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली.